जीवन कितीही नियमांनी बांधून घ्यायचं म्हटलं तरी ते तसं होत नाही आणि जरी झालं तरी थोड्या कालावधीसाठीच एक दोन दिवसांसाठीच आपण शिस्तीमध्ये असतो पण असे विचार आले की जाणवतं नियमांशिवाय जगणं कसलं जगणं कसं असावं शिस्त नियम प्रेम आनंद उत्साह प्रोत्साहन निराशा आशा अपेक्षा या सगळ्यांनी गजबजलेलं नाहीतर नुसताच उठून रटाळवानं बिनकामी जीवन जगत बसलो तर त्यात काय अर्थ राहिला धावपळ दगदगीने भरलेलं आयुष्य जगण्यात सतत सतत पळत राहण्यात जी मजा आहे ती उठून सुटून झोपा काढण्यात आळस करण्यात चित्रपट बघण्यात मालिका पाहण्यात कुठे आली आहे ह्या अशा धावपळीच्या आयुष्यामध्ये भलेही विश्रांती कमी पडेल पण ते समाधान म्हणतात ना त्याचा जवळून प्रत्यय नक्कीच येईल नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री बऱ्याचदा काय होतं माहिती आहे आपण खूप मस्त मस्त मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो किंवा काहीतरी छान वाचतो आणि ते सगळं मी आजपासून करणार असं ठरवतो पण दोन तीन दिवस गेल्यानंतर आपण पुन्हा आळसपणा करायला लागतो जे काही बदल आपण दोन तीन दिवसांमध्ये स्वतःच्या रुटीनमध्ये केलेले असतात त्या सगळ्या सवयी ते सगळे बदल आपण सोडून देतो आणि पुन्हा तेच रटाळवानं आयुष्य जगायला सुरुवात करतो स्वतःला त्रास करून घ्यायला सुरुवात करतो की माझ्या हातून काहीच होत नाही आहे पण जे काही बदल आपल्याला घडवायचे आहेत ते आपण आपला स्वतःचा अभ्यास करून आपल्या रुटीनचा अभ्यास करून घडवायचे असतात आणि आपण काय करतो काहीतरी वाचतो पाहतो आणि अगदी त्यांच्यासारखं स्वतःच्या रुटीनमध्ये बदल करायला सुरुवात करतो पण ते शक्य होणार नाही कारण प्रत्येक व्यक्तीचं रुटीन वेगळं आहे त्याचं स्वप्न वेगळं आहे त्याच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या आहेत त्यांच्याकडे पाहून प्रोत्साहित होणं चुकीचं नाही आहे प्रोत्साहित व्हायचं आहे त्याने आपल्याला काय करायचं आहे त्याचा मार्ग मिळतो पण आधी आपण हे बघायला हवं की आपण आपला रोजचा दिवस कसा घालवतो आहे आपल्या घरामध्ये किती लोक आहेत आपण काय काम करतो आपल्याला कोणता वेळ मोकळा मिळू शकतो अशा कोणत्या गोष्टी आहेत आपल्या दिनचर्येमध्ये ज्यामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो आणि स्वतःसाठी वेळ काढू शकतो जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू त्यावेळी आपल्याला हे समजेल की नेमके आपल्याला कुठे कसे आणि किती बदल करायचे आहेत कधी कधी काय होतं की सगळंच मी करणार असं आपला अट्टहास असतो पण आपल्या हे लक्षात येत नाही की आपण एकटे आहोत आणि सगळं आपण एकटे नाही करू शकणार काही गोष्टी आपल्याला टाळायला हव्यात किंवा काही गोष्टी आपल्याला दुसऱ्यांवरती ढकलायला पाहिजेत थोड्याशा जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजेत आणि जर ते वाटून घेणं शक्य नसेल तर मग ज्या काही आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण हुशारीने कशा पूर्ण करू शकू ह्याचा आराखडा बनवायचा कधी कधी काय होतं की समोरच्याला वाईट वाटेल म्हणून आपण अति जास्त काहीतरी करायला जातो आणि तिथे मग आपलं नुकसान व्हायला सुरुवात होते आपल्याला असं वाटतं की खूप काही मी समोरच्यासाठी केलं की ती व्यक्ती आनंदी होईल तो आपल्याला खूप चांगलं म्हणेल पण त्या चांगलं म्हणण्याचं सुख जे आहे ते फक्त क्षणिक असतं आणि होणारं नुकसान खूप मोठं असतं दुसऱ्यांना उगाचंच आनंदी करण्यामध्ये आपला वेळ किती जातो हे आपल्या लक्षातच येत नाही आणि मग आपण नकारात्मक विचार घेऊन बसतो की माझ्या हातून काहीच घडत नाही आहे जबाबदारी तर पूर्ण करायची आहेच त्यातून आपली सुटका नाही आहे पण ती हुशारीने करायची आहे हे विसरायचं नाही जर नुसताच आपण विचार करत बसलो की मला काहीतरी करून दाखवायचं आहे मला माझ्या आयुष्यामध्ये मा खूप मोठं व्हायचं आहे माझ्यात खूप खासियत आहे पण नुसताच असं बोलण्याने काही होणार नाही आहे आणि डिमोटिवेट होऊन मी काही करू शकत नाही असं बोलून पण काहीच होणार नाही आहे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे आधी सुरुवात तर करा पहिलं पाऊल टाकायची गरज आहे पुढचा रस्ता पाहायचा नाही तो किती मोठा आहे किती लहान आहे ह्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही आहे पण ते पहिलं पाऊल टाकायची गरज आहे सातत्य टिकवून ठेवायचं असेल तर लहान लहान गोष्टींपासून सुरुवात करायची छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी रोज केल्या की त्याचा खूप चांगला परिणाम घडून येतो त्यामुळे जे जे हवं आहे ते मिळवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करायला लागण्याचं धैर्य गोळा करायचं आणि लहान लहान गोष्टींपासून सुरुवात करायची लहान लहान गोष्टींपासून सुरुवात करण्याचं महत्त्वाचं कारण हे की त्यामध्ये सातत्य ठेवणं सोपं जातं अचानकपणे खूप मोठी उडी मारण्यापेक्षा सुरुवात लहान लहान गोष्टींपासून करायची मग एक एक गोष्ट रुटीनचा भाग होत जाते आणि कधी कसे मोठे बदल होत जातात आपल्याला कळत देखील नाही आपल्याला थोडी शिस्त असणंसुद्धा गरजेचं आहे आपली स्वप्न पूर्ण करणारे लोक असतात ना ते सातत्यानं कृती करत असतात जे जे मनातून वाटतं की हे मी स्वतःसाठी केलं पाहिजे मी असं वागलं पाहिजे ते लोक ते सर्व काही कृतीत उतरवतात हो कधी कधी अडचणी येतात त्रास होतो पण मग म्हणून आपण जे करतोय ते सोडून देणं योग्य नव्हे एक दिवस एखादी गोष्ट करणं नाही जमलं तर हरकत नाही दुसऱ्या दिवशी आणखी जोमाने ती गोष्ट करायची आपलं ध्येय विसरता कामा नये सतत ते डोक्यात हवं आणि कृतीत सुद्धा अपयश आलं की दुसऱ्या पद्धतीने प्रयत्न करता यायला हवा का अपयश आले आपण कुठे चुकतोय या गोष्टींचा अभ्यास करायचा आत्मपरीक्षण केल्यानं सुद्धा सवयींमध्ये खूप मोठा फरक पडायला सुरुवात होते आणि शेवटी माणसाला समाधान केव्हा मिळतं जेव्हा तो त्याची स्वप्न सत्यात उतरवतो मग जर आपल्याला समाधान प्रिय असेल तर नक्कीच आपण आपल्या चांगल्या सवयींमध्ये सातत्य ठेवू शकू काहीच केलं नाही तर परिणाम फक्त गिल्ट आणि चिडचिड तुम्हाला माहिती आहे आपण जर खूप थकलो असलो ना तरी देखील आपल्याला चांगल्या गोष्टी करायला ताकद पुरत नाही मग हा थकवा येऊ नये म्हणून आपली ऊर्जा कुठे वाया जात आहे ह्याचा देखील अभ्यास करायचा दिवसभर आपण खूप वेगवेगळ्या भावनांना सामोरे जातो त्यावर नियंत्रण ठेवायला सुरुवात करायची शारीरिक कामांपेक्षा मानसिक चढ उतारांनी आपण जास्त थकतो आणि म्हणूनच स्वतःला चार्ज ठेवायचं आपली ऊर्जा आपल्याला दिवसाच्या शेवटापर्यंत पुरवायची आहे हे लक्षात घेऊन आपली ऊर्जा योग्य ठिकाणी लावली की मग ओपोपत सवयींमध्ये सातत्य ठेवणं सोपं जातं शेवटी सगळा खेळ आहे नियमांचा आणि शिस्तीचा काय पटतंय ना आता इथून पुढे सवयींमध्ये अजिबात खंड पाडायचा नाही जोमाने कामाला लागायचं